वर्षाचे साक्षीदार आहेत, काही 25 वर्षाचे आहेत, काही 5 वर्षाचे आहेत, काही 20 वर्षाचे आहेत आणि काही याच वर्षाचे आहेत. उठाला आणि मजल दर मजल करत आळंदी बसन पंढरपूर पर्यंत आपण अगदी आता पंढरपूर पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणाजवळ येऊन थांबलेलो आहोत. आज आदरणीय सहकार वर्षी सहकार भूषण या विभागाचं भूषण, या भागाचं भूषण, ज्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये उतुंग असं काम केलं, शैक्षणिक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं काम केलं, आणि अशा सहकार वर्षींचे चिरंजीव आदरणीय कल्याणरावजी काळे साहेब यांच्या वास्तूमध्ये गेली 25 वर्ष आपल्याला या मुक्कामाचं ठिकाण दिंडी सोहळ्याला, या पालखी सोहळ्याला प्राप्त झालं. आणि या पालखी सोहळ्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी आजची सेवा संपूर्ण विश्वस्त मंडळ, तुम्ही सर्वच प्रेमाची साधक मंडळी, समोर बसलेला संपूर्ण अधिकारी वर्ग, महान महान असे महात्मे, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, अनुभव सिद्ध मंडळी, तुम्ही सर्वांनी आजची जबाबदारी माझ्यावर दिली, मी माझं परम भाग्य समजतो. विठ्ठला आता आळंदीपासून पंढरपूर पर्यंत आपण असं बरंच वेगवेगळं चिंतन करत आलो आहोत. असंख्य महान महात्म्यांच्या मुखातून तुम्ही सगळ्यांनी ज्ञानामृत श्रवण केलेला आहे. आता याच्यापेक्षा मी वेगळं काय सांगणार आहे, पण तुमच्या सगळ्यांच्या नजरा अशा अंतकरणपूर्व इतक्या खेळलेल्या आहेत का, काहीतरी एक वेगळी अपेक्षा, आणि त्या अपेक्षेची वेगळी पूर्तता मी करेल का नाही मला माहित नाही. हा 25-30 वर्षाचा प्रवास, सर्व भाग्यवान सगळी मंडळी, माझे हृदयस्थ सद्गुरू ज्यांच्यामुळे परमार्थिक जीवनाचा वारसा मला मिळाला, परमार्थिक जीवनामध्ये मला पाऊल टाकता आलं, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांची कृपा, सद्गुरु रामदास बाबांची जरी कृपा असेल तर त्या कृपेला पात्र ठरवण्याचा पहिला मान आमच्या चकवे परिवारामध्ये ज्यांना अग्रक्रमानं मिळाला ते आमचे सर्वांचे सद्गुरू, आमचे पोबडोबा चकवे, सर्वच प्रेमाची मंडळी तुम्ही इथं समोर बसलेला आहात, आपल्या आनंद आश्रमाचा संपूर्ण विश्वस्त परिवार, या पालखी सोहळ्याची सर्व विश्वस्त मंडळी, आपल्या महाराष्ट्रातल्या आनंद संप्रदायातल्या सर्व व्यासपीठावरचे सर्वच नामांकित कीर्तनकार, गेली अनेक वर्ष लौकिक आणि अलौकिक पद्धतीनं ज्या महात्म्यांनी परमार्थिक जीवन जगण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांच्या चरणावर विनम्र अभिवादन करून सेवेला सुरुवात करू. विठ्ठला पदर पकडल्यानंतर आपण परमात्म्याच्या स्वरूपामध्ये एकरूप होऊ, आणि असे महान साधू संत मुनी दुसरी का कुठेही शोधायला जाऊ नका, ते आपल्यातच आहेत. विठ्ठला फक्त एक आहे, पैसा संत Oh, my God.
परमात्म्याच्या जवळ जाऊन बसू चालणार नाही अण्णा ते संतांच्या जवळ जाऊन बसावं आणि उडी आपण सगळी भाग्यवान मंडळी आहोत सगळ्यात महत्त्वाचा आनंद काय माहितीये का महाराष्ट्रातल्या नामांकित साधू संतांच्या पालखी सोहळ्याबरोबर नवे नवे श्रीपाद बाबांबरोबर आपल्या सगळ्यांना वारी करता येते याच्या इतकं भाग्य दुसरं कोणाचं जगी आई सा बाप व्यावहारिक वंश बोलायचाच नाही ते तुकोबाराय एक अनुवंश आणि दोन एक मलवंश अनुवंशाने किती लोक पवित्र आहेत मला माहित नाही पण मलवंशाची प्राप्तता आणि मलवंशाची सिद्धता करायची असेल त्या साधूच्या पोटी जर आपण खऱ्या अर्थाने जन्म घेतला असेल मी फार बारीक चिंतनातनं बोलण्याचा प्रयत्न करतोय तुमचं कसं ऑब्झर्वेशन असं मला माहित नाही पण बाबांनी देह किती साली ठेवला 1998 आणि सोहळा कोणत्या साली चालू झाला 98 म्हणजे बाबा पंचतत्वात गेलेच नाही 98 या समर्पित आहे आणि 98 स्वानंद सुखनिवासी सच्चिदानंद परब्रह्म सद्गुरु ज्ञानेश्वर बाबा झंगणे बोलो 22 आणि 78 बाबांचं वय 78 माऊलींचं 22 हा वा 22 आहे आता इथे बाबा तुम्ही आता तुम्ही जितकी बॅटरी चार्ज करण्यात इतकं मी बोल फार गोड चिंतन आहे काय बोलावं आणि खरं सांग हे नवीन लोकांना डोक्यात ठेवा कुणाही शोधायला गरज जायचीच नाही फक्त या सगळ्यांच्या डोळ्यात बघायला शिका यांना जाणायला शिका यांच्यावर प्रेम करायला शिका ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी नुसती बघत राहिली ना तरी ती आपल्याशी बोलते नुसती बोट फिरवत नाही गेला असं बोट ते हे माय ज्ञानेश्वर सकळ संत कृपा करी हरी दयावर Thank you.
कृपा करी हरितयावरी धर्मशास्त्रातले सगळे ग्रंथ आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही पण तो भाव आपल्या अंतकरणात असायला पाहिजे आणि सगळ्यात विश्वात्मक विचार असा आहे ज्ञानोपरायणचा महान असा हा भावार्थ दीपिका आहे भावाचं अंतकरण जर आपण अंतकरणपूर्वक यावर्षी तर आम्ही पारगावच्या सप्त्यामध्ये बाबांनी सांगितलं पुढच्या वर्षी वर्षभर जो 11 ज्ञानेश्वरीची पारायण करेल हे आमच्या मंडळानेच असं डिक्लेअर केलं जेवढ्या महिला पारायणाला बसतील त्या सगळ्या महिलांना साड्या आणि जेवढी पुरुष मंडळी बसतील तेवढ्या सगळ्यांना ड्रेस वर्षात जो 11 पारायण करेल माऊली आमचे बाबांचे चिरंजीव त्यांच्याकडनं 501 रुपयाचं बक्षीस त्या व्यक्तिमत्वाला त्यानं वर्षातून 11 पारायण करायचे मग ती किती का माणसं असेल मलाही थोडस वाटलं मी व्यक्त झालो 11 पारायण केली तर माझ्याकडनं 1100 रुपये मग ती 11000 जरी लोक असतील तरी त्या प्रत्येकाला ते बक्षीस द्यायचा असा निश्चय अंतकरणपूर्वक आम्ही सगळ्यांनी केला आपल्या सगळ्यांच्या अंतकरणात हा विषय पोहोचवत असताना असंख्य संबंधाचे थोड उतार डोळ्यासमोर रुळताय हा पण ज्ञानेश्वरीचं पारायण केलं असेल तर आणि इथेही आता गंमत आहे माझं चिंतन सांगतो माझ 11 पारायण म्हणजे काय प्रत्येक महिन्यात एक एक पारायण केलं तर 11 पारायण बरोबर होणार आणि 12व्या महिन्याला बरोबर पारगावला शिवरात्रीला येणार आणि प्रामाणिकपणे प्रामाणिक चला ठीक एखाद्यानी एकाच वेळेस जरी 11 केली पण प्रामाणिकपणे व्यासपीठावर जर त्यांनी सांगितलं आता हे सगळं करण्याचा पाठीमागचा उद्देश काय आहे तर कमीत कमी या धर्मग्रंथांकडं या धर्मविचाराकडं आज आमचा समाज वळलं ही काळाची गरज आहे विठ्ठला सोहळ्यामध्ये सुद्धा त्या दिवशी शालिक महाराजांनी एक त्या गोष्टी संदर्भाने एक निवेदन दिलंय आज पुन्हा मी त्यांनी बाबांनी सांगितलं म्हणून परत आठवण करतो दर महिन्यातल्या कोणत्याही एक हप्त्यातल्या एक दिवशी नावं लिहून घेतलं ज्ञानेश्वर महाराज माऊलींनी लहान विषय आलाय म्हणून लहान मुलांचा त्या माणसाने पारायण करून घ्यायचं त्यांचं नाव यांच्याकडे नोंद करायचं पारायण झालंच पाहिजे ज्ञानेश्वरी बद्दलचं प्रेम विठ्ठल विठ्ठल महाराष्ट्रातली बाकीची व्यासपीठ जर पाहिली सगळ्या शाळा महाविद्यालय इतर ठिकाणी सगळे आमच्याकडे पुणे जिल्ह्यामध्ये वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्रात काम करते मला वाटतं ताई आहेत वारकरी साहित्य परिषदेच्या पुणे जिल्ह्याच्या अध्यक्ष आहेत आमच्या सविताताई गप्ते टाळेंच्या गटामध्ये स्वागत करूया हा बहुमान आपल्याला मिळलं त्यांच्यात राहून आपले मोहन महाराज मगर ते सुद्धा हवेलीचे तालुका अध्यक्ष आहेत अशी सन्माननीय मंडळी आणि वारकरी साहित्य परिषदेने सुद्धा गावोगावी शाळांमध्ये जाऊन संस्कार वर्ग चालू केलेले वारकरी संघ आहे अजून एक टाळ्यांच्या गजरामध्ये वारकरी महामंडळाचं खान्देश विभागाचं अध्यक्षपद ज्ञानेश्वर महाराज माळी यांच्याकडे आहे शासनक प्रेमाची मंडळी आहे भागवताला आपण शुकतालला गेलो होतो तिथल्या सर्व गोकुळवासियांचं जे हरियाणाचं प्रदेशाध्यक्षपद आहे ते आदरणीय हरिभक्तीपुराण गुरुवर्य पोपरवा चकवे यांना त्यांनी बहाल केलं मला या रूपाने एवढं सांगायचं आता इथे बी माझा रघुनाथ दादा मी मुद्दा क्रिएट करेल आपण सगळ्यांनी सगळ्यांच्या आनंदात सामायिक म्हणजे समावेशक व्हायला शिकलं पाहिजे सगळ्यांचं मोठेपण जपायला शिकलं पाहिजे आपल्याच गुरुबंधुपणाला एखाद्याला जर मोठेपणा मिळत असेल तर तो अंतकरणपूर्वक आपण जोपासला पाहिजे पण आपल्याकडे मला थोडीशी भीती वाटते ती अशी मी माफी मागून बोलतो तुम्हाला पटतं का नाही पा आपण जे आहे त्या मिलिटरीमध्ये गेलं ना तर बटालियन असतात म्हणजे मराठा बटालियन गुरखा बटालियन पंजाबच्या लोकांची बटालियन अशा सगळ्या बटालियन ठरलेले असतात तसं संप्रदायामध्ये सुद्धा काम करत असताना महाराष्ट्रामध्ये अशा सगळ्या बटालियन पाहायला मिळतात पण याच्या पुढचं जर चिंतन करायचं ठरलं घाटे बाबा तर त्या सगळ्या बटालियन ज्यावेळेस देशावर खरं संकट येतं ज्यावेळेस बॉर्डरवर कुणीतरी हल्ला करता आहे बाबा त्यावेळेस त्या सगळ्या बटालियन एकत्र होतात आणि तो हल्ला परतून लावतात मग एवढी ताकद आपल्या सगळ्यांमध्ये जर निर्माण करायची असेल तर काहीच करू नका फक्त इतरांना मान्य करायला शिका आणि इतरांना प्रेम करायला शिका आता तुम्ही म्हणाल काय पुरावा आहे मोठे बाबा
बाबा आणि बारके बाबा गुरुबंधूचं नारो नातं होतं का बाबा गुरु शिष्याचं नातं होतं गुरुबंधू बारके बाबा आणि मोठे बाबा शेवटपर्यंत या दोन्ही बातम्यांनी कधी कळू दिलं नाही मुंगी सुद्धा नाही गेली मधून मुंगी सुद्धा साक्षीदार आहेत आम्ही थोडे थोडे मोठ्या बाबांनी अनुग्रह द्यावा तर बारक्या बाबांनी प्रबोध द्यावा बारक्या बाबांनी अनुग्रह द्यावा तर मोठ्या बाबांनी प्रबोध द्यावा शक्यतो मोठे बाबा तर झटकायचे जबाबदारी काय करायची झटकायचे आम्ही खरंच झटकायला शिकलं पाहिला आम्ही ओढायला शिकतो काय करतो आणि म्हणून उतार किती होता वाईट वाटतं मला या रूपानं संक्षिप्त विचार आणि सगळं आता काय बोलावं आल्यापासून एवढा आनंद अनुभवला सगळा तिकडं निरेला ऐकलं चिंचेच्या पानावर शंकर महाराज शिंद्यांनी सांगितलं देऊळ अख्खं अद्वैत तत्वज्ञानाचं कीर्तन आपण ऐक आमच्या माऊलींनं तर कळसच केला सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी सगळ्या वेदांतिक प्रक्रिया आमच्या माऊलींनी तिथं आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला वैष्णव मेळावा जिथं झाला तिथं आमच्या तुषार भाऊंनी तर प्रश्नच नाही सगळी 100% शिस्त एकच वाक्य होतं पटत असेल तर आपुली आई हा पटत असत काय ज्याच्या टाळ्या वाजणार नाही समजायचं याला आतून पटलंच नाही विचारायची गरजच नाही आपुली आई हिचा अजुवास लागत आमच्या मुळेताईनं तर प्रश्नच नाही पुरी कन्या पुत्र होती जे कन्या तरी आईशी देई जायशी उजळले भाग्य आता उगी चिंता वारली अभंगावताई प्रकाश टाकला आमच्या साहेबराव पंचाळांनी काय वर्णन करावं या नांदेडकरच्या मंडळीचं 2001 पूर्वी तिथं जाण्याचा अयोग आला आजही 25-30 मंडळी तिकडनं या सोहळ्यामध्ये सहभागी सहभागी आहेत उदंड प्रेम अंतकरणामध्ये घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज ऐकता त्यांच्या गोष्टी परमार्थ पोटी दृढावे अनुतापाशी तुनी वचडे वैराग्य वाडे चढोवडी निळामणे वाडे भाव संचरे स्वानवणी जागी अभंगावर त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला नंतर आमच्या अमोल भाऊनी तर प्रश्नच नाही त्याचं एकच वाक्य होत तुम्ही काय व्हा एक वाक्य काय व्हा सगळ्या आख्या कीर्तनाचं काय सार होत आता बाबांचा दृष्टांत बाबा मला तेव्हाच आठवला होता एकमत महत्वाचं आहे का बहुमत महत्वाचं आहे तुम्हाला बाबांचा दृष्टांत आठवतो का राजकारण हा आता राजकारणात गेलो नाही अटल बिहारींचं सरकार एकमताने पडलं होतं एकदा बहुमतापेक्षा एकमताला काही किंमत आहे पण एकमत सांगायचे ते 7-8 जण त्या चांबारीच्या त्याच्यातलं पाणी पेले आणि त्याच्यात एक होता तो म्हणला मी नाही पेणार पेणारच नाही म्हणला माझ्या बुद्धीत बसत नाही ते म्हणे नको पिऊ हे 7-8 जण पेले हा पेणार नाही आणि गावात गेलो सगळ्यांनी चर्चा केली म्हणजे अमक्या प्रवासाला गेलो आणि आम्ही 7-8 जण सगळे विनंती करत होतो का तू पाणी पिऊ नकोस पण हा त्या चांबारीतल्या ते कातड्याची काय वटी असते त्याच्यातलं पाणी पिलं आणि आम्ही पिलोच नाही काय नाही आणि त्याच्यावर आरोप केला आता यांचा आरोप सिद्ध करताना यांच्या बाजूला काय होत बहुमत आणि याच्या बाजूला काय होत एकमत अख्खं गाव मान्य करायला तयार नाही म्हणलं हा शक्यच नाही म्हणलं हे 8 जण पिले हे 9 जण पिले मी एकटा पिलोच नाही पण हे माझ्यावर आरोप करून राहिले लोक म्हणायचे सगळं खरं घड्या पण तुझ्या बाजूला मत नाही ना त्याच्या बाजूला काय बहुमत आहे तुझ्या बाजूला एकटंच मत आहे हा म्हणला ठीक आहे हरकत नाही मी एकमताचा असू द्या आणि या बहुमताचा असू द्या पण चित्त पाणी पिलोय तिथंच काय करा तिथंच तिथं गेलो कळलं ना काय झालंय ते आणि मग यांना सगळ्यांना कल्पना दिली आणि जिथं पाणी पिले होते तिथं गेले आणि त्या चंबरकाकांना विचारलं हे तुमच्या चमड्याच्या कातडीतलं वटीतलं पाणी किती जण पिले ते म्हणले 8 जण पिले हा पिलाच नाही तुम्हाला तुमचं मत सिद्ध करायचं असेल तर चिता तुटलो त्याला ठेवा स्वानंद सुप्रीवासी सच्चिदानंद परब्रह्म सद्गुरु कोंडाजी बाबा गेले आपल्याला कायम दृष्टांत सांगायचे आम्ही बाबांचे सगळे दृष्टांत डोक्यात ठेवले आता मला सांगा बाबांचं एक कायम वाक्य असायचं चांगला विचार केला आणि शिव बाबा सांगताना सांगायचे हे मनपतल्यासाठी नाही हे कोणासाठी हे सगळं बाहेरच्या पण आता आपल्याला जाणीव होते ते सगळे शब्द कोणासाठी होते आपल्या ती जाणीव अजूनही माझं वाक्य अंडरलाईन करा चांगला विचार केला तो कधी आमचा विचार एक होणार कधी आमच्या भाव आता हे हा जो सोहळा आहे काय स्वप्न पाहिलं असेल स्वानंद सुखनिवासी संधारे बाबांनी काय स्वप्न पाहिलं असेल गोविंद बाबा गाडगे यांनी त्या तत्कालीन कार्यामध्ये 35 वारकरी
35 वारकऱ्यांनी गळ्यामध्ये फोटो बांधून हा दिंडी सोहळा साजरा केला. आज 25 वर्षांमध्ये याचा वटवृक्ष झाला आणि त्याचा वटवृक्ष करण्याचा बहुमान खऱ्या अर्थानं जर कोणाला मिळाला असेल टाळ्यांच्या गजरामध्ये गोट्यांचं स्वागत आहे. त्यांचा एकच ध्यास होता, माझ्या घरी बाबा आले तेव्हा साखर नव्हती दुधात टाकायला, साखर नव्हती, बारीकस सपार होत आणि लाज वाटत होती त्या महात्म्याच्या पुढे काय द्यायचं. पण त्या महात्म्याचे पाय लागले आणि माझ्या आयुष्याचं काय, माझ्या जीवनाचं काय, माझ्या कुटुंबाचा काय पारडला. मग त्याच्यातले 5-10% दिले तर काय फरक पडणार. आणि मला असं वाटतं ह्यावेळेस आपल्या सोहळ्यात एक गोती आणणार, असे 10-15 गोती आणणं जर आपल्यामध्ये तयार झाले आणि आपल्याला जर मिळाले धर्माचं कार्य ताकदीचं व्हायला. आणि एवढं सगळं करून कोणता तरी अहंकार आहे का, म्हणून कोणता लवलेश आहे का? म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणावर विनंती, समर्पक भाव तुमच्या सर्व. आता मी काय ज्ञान सांगणार, काय प्रक्रिया सांगणार आहे, फक्त तुमचा आत्मविश्वास, तुमची ऊर्जा, तुमची भूमिका, तुमच्या अंतःकरणाच्या ठिकाणी मला जाग करायची. आणि राहिला विषय पंढरीच्या वारीचा, तर पंढरीच्या वारीचा जर बारीक विचार केला, पंढरीची वारी आहे माझे घरी आणि का न करी व्रत सार. ही पंढरीची वारी आमची साधू संत मंडळी सांगतात की अंतरंगातच चालू आहे, पण इथे सगळ्यांना चपरा कर. ज्यांना अंतरंगातली कळी आहे त्यांना बाह्यरंगाची कळावी म्हणून त्यांना या वाटेवर आणलं. आता काही लोक मला स्टेटमेंट ऐकायला मिळतं, बाबांनी कुठे वारी केली, बाबांना कुठे वारी करायला वेळ मिळाला. आता बाबा जर आपल्यासारख्याच वाऱ्या करीत बसले असते असं एका मिनिटासाठी आपण ग्रहित धरू, तर हा खमा राष्ट्र घटला असता का एवढा मोठा सगळा? मग बाबांनी वारीच केली नाही का? एवढ्या सगळ्या वारीच्या वाटेवर आणले, त्यांची किती मोठी वारी आहे. त्यांना प्रश्न विचारायचा आपल्याला काय अधिकार? त्यांना सकारात्मक वारी कळली होती. म्हणून या भेदाच्या भावनेमध्ये आणि मोठ्या मोठ्या लोकांच्या भेदाच्या भावनेमध्ये अडकून पडू नका. ज्यांना अंतरंगाची वारी कळली त्यांना या वारीच्या वाटेवर त्यांनी आणायला लावलं. आणि या वारीच्या वाटेवर सुद्धा जी पहिली लोक होती त्यांना अंतरंगाची श्वासाची वारी कळली नव्हती, त्या लोका सुद्धा आपल्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं लागलं. आणि त्या सगळ्या लोकांनी तत्व आजही 4-2-3 ताई ती भेटल्या, त्यांनी सांगितलं म्हणे बाबा काहीच कळत नव्हतं. दाते भाऊ म्हणले ती ताई तिकडे आल्याच्या दिंडीमध्ये जातो, जाता जाता तिकडे सांगितलं म्हणे भाऊ तिकडे काही एवढं प्रेम नव्हतं, कुणी समजून घेत नव्हतं, पण तुमच्याकडे आल्यानंतर एवढा आनंद झाला, एवढं प्रेम झालं का असं वाटतं पंढरपूरच येऊ नये, असंच चालत राहू, असंच चालत राहू. हे जे प्रेम त्या लोकांना पाहायला मिळतंय त्या प्रेमाचा बेस म्हणजे आपली भावावस्था, त्या प्रेमाचा बेस म्हणजे आपल्या सद्गुरूनं दिलेला बोध आहे. आणि कदाचित सगळं मिळलं असतं इथेच, जगताप गुरुजींचं प्रवचन झालं होतं तुम्हाला आठवतं का, इथेच. आणि इथेच गुरुजींनी दृष्टांत दिला होता, एक नाम हरी बाकी सब दुकान. नामाला वजा करून जेवढं जेवढं करा. वारकरी संप्रदायाची विचार प्रणाली जर लक्षात घेतली तर वारीच्या अनुषंगानं 3 शब्द येतात वारकरी संप्रदायामध्ये, 1 वाचन, 2 व्रत आणि 3 वारी. या 3 गोष्टी वारकरी संप्रदायाच्या प्रणालीमध्ये दंडक मानल्या जातात, दंडक. आणि नाहीतरी पंढरीच्या वारीचा अधिकारीच असा आहे, अरे नुसती एक जरी पंढरीची वारी त्यानं केली तो मोक्षाचा अधिकारी आहे. मोक्ष प्राप्तीची ताकद पंढरीच्या एका वारीमध्ये आहे, एवढी विशेष ताकद तर या वारीमध्ये असेल. पण ही वारी करत असताना कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक तप घडतं, वाचिक मुखानं सतत नामस्मरण चालू असत, वाचिक तप घडत. आणि मानसिक मनानं, मी त्या दिवशीच बोललो, पायानं करतो तो प्रवास असतो, हृदयाने घडते ती यात्रा असते. पाय हृदय आणि मन हे सगळे एकवटून जो असते ती खरी पंढरीची वारी असते. आणि ते मन पाय आणि हृदय एकत्र करून जर आपल्याला चालायचं असेल तर या सर्व साधू संतांच्या सोहळ्यामध्ये सहभागी होत असताना त्या आनंदाला मिस करू नका. तो आनंद असं सांगा, अजून 15 दिवसांनी जर एखादा म्हणला मला वेळ होता यायला, काय उपयोग आहे का? संपलं. आता आज सुद्धा काय काय आले, दुपारी तर मी त्या महिलांची गंमत पाहत होतो, त्या सगळ्या महिला थोडीशी डोक्यावर घेत होत्या, विना गळ्यात घालत होत्या, गळ्यात टाळ घालत होत्या. मी तुम्हाला म्हणलो मला असा राग आला होता, असा राग आला. प्रश्न नाही, पण हे म्हणले त्या टाळ्याचं आणि विण्याचं भाग्य काय या निघाल्यात घेतले. मला विशेष वाट हे स्टेटस आहे का? हे लोकाला स्वतःला फसवताय तुम्ही, लोकाला नाही फसवत, स्वतःला काय. आता बाबांचा मटेरियल सांगू, बाबा एक एक सांगायचे. यष्टीत बसलं म्हणले जुन्नर मांढरा देवी गाडी होती,
शिवाजीनगरला यायचं होतं, एसटी बसला तिकीट काढलं, बॅग वर ठेवली आणि खाली उतरलं, खाली उतरलं आणि 7-8 मिनिटं एसटीच्या टायरच्या शेजारी असं लपून बसलो. कंडक्टरनी बेल दिली, चला पुण्याची सीटं कुणी असतील बसली तर चला परदेशी, 5 मिनिटात गाडी सुटेल. आता 5 मिनिटं कंडक्टरनी वेट केलं आणि 5 मिनिटानं डबल बेल दिली, गाडी चालू झाली. ते खालीच त्या टायरच्या शेजारी लपून बसलो. दुसऱ्या बनकर भाऊ सारखे एक व्यक्तिमत्व आलं, टच केलं, काय करतो म्हणला, फसवलं का ना, म्हणजे कोणला, म्हणला तिकीट काढलं, बॅग बी ठेवली एसटी, पण गेलोच नाही, म्हणलं काय नाही गेलो, कोणला फसवलं, म्हणा की स्वतःला. मग 1 सेकंद रथाच्या शेजारी उभं राहून, 1 सेकंद चाळ गळ्यात घेऊन आणि 1 सेकंद गळ्यामध्ये विना घालून आम्ही ते तत्व समजून घेऊ शकत नाही. पण कमीत कमी तो क्षण आमच्या आयुष्यात, पण मी असं म्हणणार नाही आणि इथे थोडस दारसरी बोलतो, थोडासा राग आला तरी हरकत नाही, पण वाडीत आला असेल तर विदाऊट माळ्याचे जाऊ नका. म्हणजे कमीत कमी ज्यांच्या याची लाज वाटते काही नाही, अजूनही बने बने गडे पाहायला मिळतात आपल्याला, सकाळी आंघोळ केला का प्रदर्शन पाहायचं, काय पाहायचं, बने बने माळा मोकळ्या दिसतात, गडे मोकळे दिसतात, भलं भलं सगळं मोकळं दिसत. कमीत कमी या वाडीत आला असाल आणि याची लाज वाटू नका. तुळशीची माळ नवरीची कंठी, तुळशी माळ घाला गोपीचा नाती, तुळशी माळ आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार एवढ्यावर चिंतन करा, एवढाच विषय हँडल करा. आनंद संप्रदाय लोक शिका करतात, त्यांची भावावस्था काय होते हे समजून घ्यायचं असेल ना. एवढ्या अख्ख्या महाराष्ट्राचा अभंग पहाटे हा, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार, नामाचा उच्चार, नामाचा उच्चार, शक्य आहे का हे, फक्त सत्या पुरताच आहे काहींचा, काहींचा वारी पुरताच आहे फक्त इथंच. आता इकडलं तर आपल्याकडे लय भारी आहे, लय भारी, बाहेर पाहिलं तर लय अवघड आहे, म्हणजे दिंड्या माग काही पुढे पळते, याचं चिकू तोड, त्याचं फिरू तोड, हे पापाचे कळप पळतील पुढे. आता आपल्या काही हळूहळू घडतं का काय, त्याचं टेन्शन आहे, आपल्या काही घडतंय का काय, हे का बोलतो माहित आहे का, जास्त सुख आली का प्रॉब्लेम होतो, काय होतोय त्यांना ठेवा, जास्त सुख आणि जास्त अनुकूलता आली का मग प्रॉब्लेम तयार होतो. प्रतिकूल परिस्थितीत वारी घडली पाहिजे, पाणी शॉर्ट पडलं पाहिजे, जेवण थोडस कमी जास्त झालं पाहिजे, परवा जसा सॉरी काल जसा रपारपा पाऊस आला ना, असा पाऊस अशा चालू कीर्तनात यायला पाहिजे, चालू कीर्तन आणि मग श्रद्धा, मग प्रेम, मग उत्कंठा, मग सिद्ध आणि मग परमात्म्यावरचा विश्वास आणि तो तुकोबरायचा पराकोटीचा विश्वास होतो. तो नाथ बाबाचा परा किती वेळा विंचू चावलो, किती वेळा ते म्हणले, तू विंचू ते म्हणले, तू चावायचा सोडित.